माननीय मंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेनेमधून बाहेर पडून शिंदे गटात गेले हे महाराष्ट्र राज्यातील पाहिले आहे. परंतु त्यावेळेस त्यांनी बाहेर पडून नंतर हिंदुत्वासाठी आम्ही भाजपबरोबर जात आहोत अशी घोषणा करून त्यांनी भाजपबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं. परंतु माननीय मंत्री गुलाबराव पाटील हे सतत महिलांबद्दल चुकीच्या भाषेचा वापर करून चुकीचे विधाने करताना महाराष्ट्र राज्यामध्ये दिसत आहे. परंतु माननीय मंत्री गुलाबराव पाटील आपण ध्यानात ठेवा, आपण सतत म्हणत असता हिंदुत्वामध्ये आम्ही महिलेला देवी मानतो, परंतु तरीसुद्धा आपण चुकीचे वक्तव्य राज्यामध्ये महिलांबद्दल करताना दिसत आहे. माननीय मंत्री गुलाबराव पाटील आपण ध्यानात ठेवा, संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक महिलेला संविधानामध्ये समान अधिकार दिला आहे. भारत देश हा मनुस्मृतीच्या कायद्यावर चालत नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यावर चालत आहे, हे सुद्धा आपण ध्यानात ठेवा. त्यामुळे गुलाबराव पाटील आपण हे सुद्धा ध्यानात ठेवा की आपण जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे. त्यामुळे यापुढे असं वक्तव्य करू नये आणि तत्काळ महिलांची आपण माफी मागावी, नाहीतर जिजाऊच्या लेखी, सावित्रीच्या लेखी आणि रमाईच्या लेखी तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये फिरू देणार नाही, हे तुम्ही ध्यानात ठेवा.